पनवेल नगर पालिका के 2015-16 का अर्थ संकल्प बुधवार को पालिका के सभागृह में पेश किया गया। इस सभा के लिए मुख्य अधिकारी, उप मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष आदि सहित नगर सेवक उपस्थित थे। इस दौरान प्रॉपर्टी टैक्स, विकलांग पुनर्वसन, घन कचरा व्यवस्थापन, महिला बाल कल्याण समिति द्वारा हल्दी कुमकुम के अवसर पर शहर में बैनर लगाना, पालिका के खाली पड़े भूखंडों पर पार्किंग की व्यवस्था करना, बढ़ते हुए बैंक पर टैक्स लगाने की मांग आदि मुद्दों पर चर्चा की गयी। इस अर्थ संकल्प के बाद हमारे प्रतिनिधि ने संदीप पाटिल से बातचीत की, तब उन्होंने कुछ मुद्दों पर आपत्ति जताई। संदीप पाटिल ने कहा कि ये बजट आम लोगों पर अन्याय है, प्रशासन कोई काम नहीं करता, सिर्फ काम करने का ढोंग करता है। उसने प्रॉपर्टी टैक्स 26% कर दिया है, जो कि आम लोगों पर अन्याय है। विकलांग पुनर्वसन पर 3% खर्च किया जाना चाहिए, लेकिन इसकी अवहेलना की जा रही है। क्या कहा संदीप पाटिल ने, आप भी सुन लीजिए। आज पनवेल नगर परिषदेचा सन 2014-15 सुधारित आणि 15-16 नवीन अर्थसंकल्प मांडण्यासाठी स्थायी समिती बोलवली होती। आजचा हा जो बजेट मांडला आहे हा पूर्णपणे नागरिकांवर अन्यायकारक आहे असं मी म्हणेल, कारण गेल्या 5-6 वर्षापासून मग शेतकरी कामगार पक्ष, शिवसेनेची आम्ही जी सत्ता होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कराचा बोजा नागरिकांवर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेत होतो। परंतु यांनी आता विधानसभेच्या निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर नागरिकांना जो दिलेला शब्द होता तो ताबडतोब बारगडून म्हणजे म्हटलं तरी चालू शकेल आणि ताबडतोब एकत्रित मालमत्ता कर ज्याला प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो तो 26% नेण्याचा प्रस्ताव या नगरपालिकेने मांडला होता, त्याला आम्ही कडाडून आता विरोध केलेला आहे। याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे याच्या दर प्रत्येक निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आम्ही काहीतरी फार मोठं करतोय असं खोट्याचा अवपणा दाखवा याच्यामध्ये करत होते। परंतु बजेट प्रोव्हिजनमध्ये ज्याला आपण गरिबांकरता बजेट ज्या जिल्हाधिकाऱ्याने याला कंपल्सरी आपल्याला मांडायला सांगितलेलं असतं त्या पुअर बजेटची गेल्या वर्षामध्ये 1 रुपया देखील यांनी खर्च पडलेला नाहीये, म्हणजे फक्त त्यांच्या दाखवण्यापुरता लोकांपुरता आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं बजेटमध्ये प्रोव्हिजन करायची, परंतु लोकांकरता 1 रुपयाचा त्यांनी खर्च काही केलेला नाहीये। एवढ्यावरच नाही तर अपंग पुनर्वसन ह्या हेडखाली 3% राखीव निधी जी असते ती संपवायला पाहिजे होती। गेली नगरपालिकेची ही शोकांतिका आहे की 2 वर्षांमध्ये 1 रुपयाचा देखील काम याच्यामध्ये या बजेटमध्ये खर्च पडलेला तिथं दिसत नाही आणि त्या पद्धतीने जाहीर कबूल केलेला आहे। आणि अशा प्रकारे या मांडलेल्या नगरपालिकेने मांडलेल्या बजेटला आम्ही विरोध करून नागरिकांवर लावलेला 26% जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। तसेच इतर अनेक वरिष्ठ गोष्टी ज्या आहेत ज्या बजेट प्रोव्हिजन आणि अपंगांसाठी जे आहेत त्या या मार्च अखेर ज्यांच्या वस्तू ताबडतोब त्यांना ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या देण्यात याव्यात। खास करून तक्क्या आणि समाज मंदिर ह्या ज्या 2 गोष्टी होत्या रोहिदास वाड्यातल्या आणि तक्क्यासाठी ज्या 3 वर्षापासून चालू केलेली कामं बंद करण्याचा काम यांच्या नेत्यांनी केला होता आणि त्याच्यामुळे बजेट प्रोव्हिजन देखील ते करत नव्हते। आज प्रत्येक गोष्टीसाठी जवळजवळ 2 आणि 2.5 कोटी अशी दोन्ही यांच्यासाठी आम्ही तरतूद करण्यास भाग पडलेला आहे।